केंद्र सरकारकडून दोनच दिवसांपूर्वी स्वयंपाकाच्या गॅस दरात पंचवीस रुपये वाढ करण्यात आली आहे या दरवाढीविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्र सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन केलं कोल्हापूरमध्ये महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच चुली मांडून स्वयंपाक करत केंद्र सरकारचा वेगळा निषेध नोंदवला पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर सातत्यानं हिन टीका करणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनाही योग्य वेळी धडा शिकवण्यात येईल असा इशारा कार्यकर्त्यांनी दिलाय गेल्या काही दिवसापासून केंद्र सरकारकडून इंधन दरात सातत्यानं वाढ होतीये पेट्रोल दराची शंभरी पार झाली आहे डिझेलचा दरही शंभरीवर येऊन ठेपलाय त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलं असतानाच केंद्र सरकारनं स्वयंपाकाच्या गॅस दरात पंचवीस रुपये वाढ करून नागरिकांच्या जखमेवर मीठ सोडलंय असा आरोप करत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं केंद्र सरकारविरोधात राज्यव्यापी निदर्शनं करण्यात आली कोल्हापुरात जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील आणि शहराध्यक्ष आर के पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी स्टेडियम इथल्या शहर पक्ष कार्यालयासमोर आंदोलन झालं पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चूल मांडून त्यावर स्वयंपाक करत मोदी सरकारचा निषेध केला घरगुती गॅसचे दर आठशे रुपयांपर्यंत तर पेट्रोलचे दर एकशे पाच रुपयांपर्यंत पोहोचले आहेत कोरोनाच्या संकटात महागाई वाढवून केंद्र सरकारनं सर्वसामान्यांचं जगणं अवघड केलंय गॅसचे दर वाढल्यानं गॅस घेणं परवडत नाही त्यामुळं आच्छे दिनाच्या गोलगप्पा मारणाऱ्या मोदी सरकारनं पुन्हा एकदा चुलीवर जेवण करण्यास भाग पाडलंय अशी टीका महिलांनी यावेळी केली गांधी लढेते ते गोरो से हम लढेंगे चोरो से यासह अन्य घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला राष्ट्रवादी काँग्रेसचं हे अनोखा आंदोलन पाहण्यासाठी नागरिकांनीही गर्दी केली होती स्वयंपाक गॅस आणि इंधन दरवाढ मोदी सरकारनं आटोक्यात आणली नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छेडला जाईल असा इशारा जिल्हाध्यक्ष एवाय पाटील यांनी दिलाय कोल्हापुरामध्ये चुली पिटून पेट्रोल डिझेल गॅस संदर्भात जे दरवाढ झाली त्याचा निषेध या ठिकाणी व्यक्त केला आणि अशा पद्धतीनं ही दर दरवाढ झालेली आहे ही दरवाढ तातडीनं केंद्र शासनानं मागे घ्यावी आणि या राज्यातल्या लोकांना दिलासा द्यावा असं ह्या पद्धतीनं मी आज सूचित करतो गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे अनेक मुद्द्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हिन पातळीवरील टीका करत आहेत भाजपनं त्यांना आवर घालावा अन्यथा पडळकर कोल्हापुरात आले तर त्यांची गय केली जाणार नाही असा इशारा एवाय पाटील यांनी दिलाय बदल का हा माणूस आहे अनेक पक्ष सुरू आलेल्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी एकदा सारख्या सूर्यावर चुकण्याचा प्रयत्न करतायत हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही कधी खपून घेणार नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आले त्यांना आम्ही कोल्हापूर येऊ देणार नाही अशा प्रकारे आम्ही आज इथं शपथ आहे वी बी पाटील आर के पवार यांच्यासह प्रमुख वक्त्यांनी मोदी सरकारच्या गेल्या सात वर्षाच्या कारभारावर सडकून टीका करणारी भाषणं केली या आंदोलनात राजू लाटकर महिला शहराध्यक्षा जहिदा मुजावर सुनीता राऊत शीतल तिवडे नितीन पाटील जयकुमार शिंदे मधुकर जांभळे रमेश पोवार महेंद्र चव्हाण प्रसाद उगवे सुहास साळोखेर यास कागदी संजय पडवळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते